अचानक इकडे कुठे? कसं आहे, महाराष्ट्रात अनेक मंडळ आहेत जी फक्त उत्सवापुरती मर्यादित राहत नाहीत, जी फक्त धांगडधिंगा करण्यात धन्यता मानत नाहीत, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचं सुद्धा काम करतात. आणि अशाच एका मंडळामध्ये आलेलो आहे, मुंबईतल्या घाटकोपरच्या नीलकमल मित्र मंडळामध्ये. हे मंडळ लोकांकडून रद्दी गोळा करतं आणि ती रद्दी विकून आलेल्या पैशातून त्यांनी ही सुसज्ज अशी लायब्ररी उभी केलेली आहे इथल्या नागरिकांसाठी आणि विशेषतः इथल्या विद्यार्थ्यांसाठी. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाला मानाचा मुजरा. असं मस्त वाटतं ना सगळं, असं खचाखच भरलेलं सगळं. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या जोरदार. आज मी मुंबईतल्या घाटकोपर मध्ये आणि घाटकोपर मधली दोन भारी मंडळ आमने सामने तयार आहे. तयार? एकीकडे आझाद मित्र मंडळ आणि दुसरीकडे नीलकमल मित्र मंडळ. हे आहे आझाद मित्र मंडळ घाटकोपर आणि हे आहेत आझाद मित्र मंडळाचे आझाद कलाकार. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार हे आहे नीलकमल मित्र मंडळ. बघूया ते खास कार्यकर्ते किती पाण्यात आहेत ते. हा रोहित देवकुळे, आजी आजोबांकडे लाडात वाढलेल्या रोहितला एक सुरेल गायक म्हणून ओळखलं जावं हेच त्याचं आणि त्याच्या मंडळाचं स्वप्न आहे. बता बता, इसमें तो हिंदू का खून कौन सा और मुसलमान का खून कौन सा? बता, जब साले बनाने वाले ने फरक नहीं किया तो तू कौन करने वाला है? बता. हाँ सुशांत, यार 2.5 किलो का आता है. दिसता ना शांत दिसत असला तरी त्याच्यात बरेच डॅम्बिस कलाकार भरलेले. काटे की टक्कर होने वाली की नहीं बॉस? नाही, पण मला हे जास्त भारी वाटते. अरे स्वप्नात तरी मी म्हणेल का राव दोस्ता, तुम्ही जी कपाळावर चंद्रकोर लावता ना ती बघितल्यानंतर अरे कलिजा खलास झाला रे. तुझी स्पेशालिटी आहे, पण तू रोज सगळ्या कार्यकर्त्यांना चंद्रकोर लावतोस का? शिवप्रेमी. शिवप्रेमी, शिवप्रेमी म्हणून तू रोज सगळ्या कार्यकर्त्या म्हणजे रोज सकाळी तुझ्या घरी येऊन चंद्रकोर लावून घेतात की जिथे भेटेल तिकडे चंद्रकोर लावतो? घरी येतात. घरी येऊन लावून घेतात. क्या बात आहे, जोरदार टाळा तुमच्या सगळ्यांसाठी. आता बघूया कुठलं मंडळ भारी आहे. त्यासाठी मला आधी सांगा, तुमचं मंडळ भारी आहे तर तुमचं मंडळ असं खास हटके काही करतं का? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट कोणी एवढ्या थाटामाटात साजरी करत नाही ती आम्ही मिळून सर्व साजरी करतो. वा, राष्ट्रीय सण थाटामाटात साजरे करतात.